नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द विनर स्टडी सेंटरमध्ये मित्रांनो आज आपण महत्त्वाच्या चालू घडामोडी डिस्कस करणार आहे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा व्हिडिओ आपला जवळपास पंधरा वीस दिवस अगोदरच येणार होता पण काही कारणास्तव त्याला उशीर झाला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट मंथमधील महत ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहे आणि ज्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत त्या सर्व आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे ती सर्वांनी व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा आणि रनिंगमध्ये जर तुम्हाला नोट्स काढते आल्या तुम्ही नोट्स काढून घ्यायचे आहे याची पीडीएफ तुम्हाला मिळणार नाही ठीक आहे आणि दोन चार दिवसामध्ये आपण लगेच सप्टेंबर मंथमधील महत सर्व महत्त्वाच्या घडामोडी या डिटेलमध्ये ॲनालिसिस करू आज आपण ऑगस्ट मंथमधील ऑगस्ट दोन हजार तेवीसमधील सर्व महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहे ठीक आहे सर्वात अगोदर काय करा तुम्हाला जर पॉसिबल असेल तर मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही काय करा नोट्स काढून घ्या ठीक आहे याची पी डी एफ वगैरे मिळणार नाही चला आज ठीक आहे थोडंसं उशीर झाला आहे ऑगस्ट मंथसाठी पण ठीक आहे येणारे सर्व एक्झामसाठी हे युजफुल असेल आपण जर थोडंसं मागचं अनालिसिस केलं आहे मागच्या एक्झामचं आणि झेडपीत जर विचार केला झेडपी हे आय बी पी एस घेणार आहे त्यामध्ये स्पेशली ते मेन्शन करतात आणि दोन ते तीन मंथमधील रिसेंटमधील घडामोडी त्यामध्ये विचारलेल्या आहे त्यामुळे झेडपी पी एक्झामसाठी तुम्हाला मिनिमम तीन महिन्याच्या अगोदर व्यवस्थित घडामोडी कवर करणं गरजेचं आहे बाकी तर पाच सहा महिन्याचे करणं गरजेचंच आहे पण स्पेसिफिकली या दोन ते तीन महिन्यावर ते जास्त फोकस करणार आहे ठीक आहे याचा ट्रेंड आपल्याला समजेलच त्याच दृष्टिकोनातून आपण ऑगस्ट मधमधील मद सर्व घडामोडी बघणार आहे बघा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार एक महत्त्वाचा पुरस्कार आहे यावरती प्रश्न येऊ शकतो समोर नगर परिषद असेल जे पी असेल तुमची कंबाईन ग्रुप बी किंवा मेस ग्रुप सी असेल या सर्व एक्झामसाठी हे महत्वपूर्ण आहे बघा ठीक आहे सर्वात अगोदर इथं तुम्हाला प्रश्न कसा येऊ शकतो पुरस्कार हा कितवा आहे कोणाला देण्यात आलाय आणि कोणत्या निमित्ताने देण्यात आलाय असा प्रश्न येऊ शकतो ठीक आहे सर्वात अगोदर काय बघा एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी डेट आपल्यासाठी महत्वाची आहे ठीक आहे एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी लोकमान्य टिळक यांच्या एकशे तीनव्या निमित्त इथं सुद्धा प्रश्न बनू शकतो तो कसा तो म्हणजे पुण्यतिथी ही कितवी होती हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे ती किती होती तर एकशे तीनवी सेमथिंग कोणाला कोणत्या कोणाचे हस्ते देण्यात आलाय तर दीपक टिळक यांचे हस्ते देण्यात आलाय आणि कोणाला मिळालाय तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठीक आहे त्यांना दोन हजार तेवीसचा चा लोकमान्य टिळक पुरस्कार मिळालेला आहे आणि तो कितवा होता तर तो एक्केचाळीसावा होता इथं सुद्धा प्रश्न बनू शकतो म्हणजे प्रश्न विचारण्याचा जर त्यांनी कल बघितला आपण तर इथं दोन तीन प्रश्न बनतात बघा ठीक आहे किती पुण्यतिथी होती त्या निमित्ताने देण्यात आलाय कितवा देण्यात आलाय कोणाला देण्यात आलाय आणि कोणाचे हस्ते देण्यात आलाय ठीक आहे इथं आपले प्रश्न बनू शकतात त्यामुळे हा मुद्दा तुम्हाला इथं क्लिअर असणं गरजेचं आहे आणि यामध्ये याचं स्वरूप जर आपण बघितलंय ठीक आहे तर पुणेरी पगडी उपर्ण मानचिन्ह आणि एक लाख रुपयाचा धनादेश यामध्ये इन्क्लूड असते म्हणजे एकंदरीत पुरस्काराचं स्वरूप आहे त्यामध्ये पुणेरी पगडी उपर्न मानचिन्ह आणि एक लाख रुपये एक लाख रुपयाचा धनादेश असं याचं स्वरूप असते बघा ठीक आहे आणि मानचिन्हामध्ये लोकमान्य टिळकांची पगडी आणि श्री गीता तसच केसरीचा पहिला अंक ठीक आहे केसरीचा पहिला अंक आणि लोकमान्य टिळकाच्या मूर्तीचा यामध्ये समावेश आहे हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या आता सेम थिंग आपण जर एक महत्त्वाचा मुद्दा बघितला तो म्हणजे रिसेंटमध्ये कोणाकोणाला हा पुरस्कार मिळाला आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे जसं दोन हजार तेवीसचं विचारतील दोन हजार बावीसचं सुद्धा विचारू शकतात दोन हजार एकवीसचं सुद्धा विचारू शकतात मिनिमम तीन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे रिसेंटमधले ठीक आहे तर दोन हजार तेवीसचं आपण आत्ताच बघितलंय कोणाला मिळालं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यानंतर बावीसचं जर विचारलं गेलं तर टेसी थॉमस हे नाव व्यवस्थित लक्षात घ्या ओके त्यानंतर दोन हजार एकवीस सायरस पू नावाला हे तीन नाव तुम्हाला कंपल्सरी पाठ असले पाहिजे प्रश्न कसाही जरी आला फिरून तुम्हाला ते सॉल्व्ह करता येईल ओके आणि एकंदरीत या टाईपचा प्रश्न सहसा जोड्यालावामध्ये येत असतोय ठीक आहे त्यामुळे हे असणं गरजेचं आहे दोन हजार तेवीस नरेंद्र मोदी दोन हजार बावीस टेसी थॉमस दोन हजार एकवीस सायरस पुनावाला मुद्दा क्लिअर आत्ताच नोट डाऊन करून ठेवायचंय त्यानंतर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराविषयी जर आपण बघितलं तर बघा लोकमान्य टिळकाच्या वारशाचा गौरव करण्यासाठी ती, टिळक स्मारक मंदिर ट्रस्टने एकोणावीसशे त्र्याऐंशी मध्ये या पुरस्काराची स्थापना केली हा एक मुद्दा गरजेचा इथं ते म्हणजे पुरस्काराची स्थापना विचारल्या जाऊ शकते स्थापना करायची आहे तर एकोणावीसशे त्र्याऐंशी ची क्लिअर हा एक इयर लक्षात ठेवा एकोणावीसशे त्र्याऐंशी ओके चला सेकंड आपण स्वरूप बघितलं त्यामध्ये मानचिन्ह असतं बघा सन्मानपत्र असतं आणि एक लाख रुपयाचं धनादेश असतं सेमथिंग स्टार्टिंग कधीची एकोणीसशे त्र्याऐंशीची दोन हजार तेवीसचा कोणाला मिळाला आहे नरेंद्र मोदी यांना दोन हजार बावीसचा टेसी थॉमस आणि दोन हजार एकवीस सायरस पुनावाला इथंच तुमचं आता क्लिअर झालं असेल बाकी काही लक्षात ठेवण्याची गरज नाही आणि या अगोदर बऱ्यापैकी दिग्गज लोकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे त्यामध्ये जर बघितलं आपण तर एस एम जोशी असेल ठीक आहे इंदिरा गांधी असेल अटल बिहारी वाजपेयी असेल त्यानंतर आपले डॉक्टर मनमोहन सिंग असेल ठीक आहे राहुल बजाज असेल प्रणव मुखर्जी असेल या व्यक्तींना हा पुरस्कार अगोदर मिळालेला आहे आता इथं दोन मुद्दे व्यवस्थित लक्षात घ्या तो म्हणजे एकशे तीन व पुण्यतिथीनिमित्त देण्यात आला आहे ठीक आहे आणि हा एक्केचाळीसावा होता दोन हजार तेवीसमध्ये तो देण्यात आला आहे ना त्याची आवृत्ती किती होती तर एक्केचाळीसावी होती कोणाला देण्यात आलाय नरेंद्र मोदी यांना सर्व मुद्दे तुमचे क्लिअर झाले असेल ठीक आहे चला आपण नेक्स्ट न्यूज बघू जम्मू आणि काश्मीरच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये नवीन समुदायाचा समावेश हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं आपलं हे चालू आहे मुद्दा चालू आहे त्याच धर्तीवर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये काय झालं आहे बघा ठीक आहे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये भारत सरकारने अनुसूचित जमाती आदेश हा सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस हा सादर केला आहे पारित नाही केला सादर केला आहे जुलै दोन हजार तेवीसमध्ये हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या एकंदरीत जम्मू काश्मीरमध्ये चार जमातीचे असे लोक आहेत त्यांचा समावेश एस टीमध्ये करण्यात येणार आहे नॉट एस सी एस टी ठीक आहे अनुसूचित जमाती ओके हा एक मुद्दा क्लिअर ठेवा इथं कन्फ्यूज होऊ नका यामध्ये जर बघितलं आपण बघा जम्मू आणि काश्मीरमधील अनुसूचित जमाती इथं स्पेशली मेन्शन केलं बघा यस टी ठीक आहे यामध्ये गड्डा ब्राह्मण असेल कोळी असेल पदरी जमाती असेल आणि पहारी वांशिक गट या चार समुदायाचा समावेश कशामध्ये करण्यात येणार आहे एस मध्ये हा एक मुद्दा क्लिअर ठेवा आणि हा विधेयक लोकसभेमध्ये जुलै दोन हजार तेवीस मध्ये सादर करण्यात आलेला आहे आता ती पुढची प्रोसेस आहे लोकसभेची ते करतील पण हा फक्त सादर करण्यात आलेला आहे चार समुदायाचे नाव व्यवस्थित लक्षात घ्या आणि कोणत्या राज्याशी संबंधित आहे असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो क्लिअर तर कोणतं राज्य जम्मू काश्मीर हे राज्याचं नाव व्यवस्थित लक्षात घ्या वन लाईनरमध्ये तुम्हाला प्रश्न बनवू शकतो ठीक आहे थोडं महत्त्वाचं वाटलं त्यामुळे ही ती न्यूज इथे ॲड केलेली आहे सेकंड थिंग आपल्या सर्वांना माहिती आहे बघा नामदेव देव धोंडो महानोर आपण त्यांना ना धो महानोर असं म्हणतो यांचं नुकतंच निधन झालं आहे बघा ठीक आहे निधन वार्तावर सुद्धा प्रश्न कसे असतात एक तर त्यांची फील्ड कोणती आहे म्हणजे कोणत्या फील्डशी ते संबंधित आहे असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो त्यानंतर त्यांचे टोपण नाव वगैरे त्यांची काही कथा का कादंबरी असेल त्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात त्याच अँगलना आपण हा एक मुद्दा क्लिअर करणार आहे बघा बघा साहित्यिक आता फर्स्ट जो आपला शब्द आहे त्यावरूनच आपल्याला सम समजतंय की हे कशाशी संबंधित होते तर साहित्याशी ठीक आहे साहित्यिक नामदेव धोंडो महानोर म्हणजे नाधो महानोर हे प्रसिद्ध कवी म्हणून सुद्धा प्रसिद्ध होते आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांच्या बऱ्यापैकी कविता आपण वाचलेले सुद्धा असेल त्यांचे बरेच काव्यसंग्रह आहे आणि ते निसर्गाशी संबंधित आहे ऑलमोस्ट आणि त्यांचं एक टोपण नाव सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचे रानकवी म्हणून त्यांची ओळख होती कोणते रानकवी म्हणून ठीक रान आहे यां तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात निधन झालंय हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या आणि वयाच्या त्या एक एक्क्याऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे डेट आपल्यासाठी महत्वाची असेल तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस ओके तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस त्यानंतर महाराष्ट्राचे रावण रानकवी बघा महाराष्ट्राचे रानकवी म्हणून ते प्रसिद्ध होते मी अगोदरच बोललो तुम्हाला रानकवी हे त्यांचं टोपण नाव होतं सेकंड थिंग सोळा सप्टेंबर एकोणवीसशे बेचाळीस रोजी पळसखेड हे त्यांचं जन्म ठिकाण आहे ठीक आहे ही डेट सुद्धा लक्षात ठेवा सोळा सप्टेंबर एकोणावीसशे बेचाळीस आणि जे मृत्यू झाले म्हणजे एकंदरीत निधन झाले ती डेट सुद्धा आपल्यासाठी महत्वाची असेल तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस हो प्रश्न येऊ शकतो आणि प्रश्न सहसा आपण जर बघितले ना येणाऱ्या सर्व साठी हा फॅक्च्युअल डाटा आणि वन लाईन मध्ये विचारणार आहे त्यामुळे महत्वाचे महत्वाचे मुद्दे आपण क्लिअर करणं गरजेचं आहे तसंच आपण आज क्वेश्चन आन्सर मध्ये का नाही घेतलंय आपण डायरेक्ट डाटा घेतोय प्रश्न कसाही जरी आला तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता येईल ओके आपण जर यांचं हे बघितले तर शेती हे त्यांचे पहिले प्रेम असते असे ते म्हणायचे एकंदरीत त्यांचं टोपण नाव लक्षात ठेवत चला रानकवी म्हणून आता त्यांची आपण थोडस कथा किंवा काव्यसंग्रह बघू प्रसिद्ध कथासंग्रह बघा गप आणि गावातल्या गोष्टी तुम्हाला हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे गप्प आणि गावातल्या गोष्टी ठीक आहे त्यानंतर कादंबरीचा विचार केला ओके okay, चला कादंबरी जर विचार केला तर गांधारी ही कादंबरी व्यवस्थित लक्षात घ्या त्यांची ठीक आहे आणि त्यांनी काही चित्रपटाला गाणी सुद्धा लिहिलेली आहे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे बघा त्यानंतर एक होता विदूषक जैत रे जैत जाईतर दोघी मुक्ता हे या चित्रपटासाठी त्यांनी गाणे लिहिलेले आहेत त्यानंतर प्रसिद्ध गीते नभ उतारू आले आम्ही ठाकरे ठाकर हे त्यांची प्रसिद्ध गीते आहे इथे सर्वात महत्वाचा हा मुद्दा आहे तो म्हणजे प्रसिद्ध कथा संग्रह ओके okay? प्रसिद्ध कथासंग्रह गप्पसाप आणि गावातल्या गोष्टी हा एक मुद्दा क्लिअर ठेवा ओके okay? चला आणि सर्वात महत्वाचं त्या त्यांचं जे कथासंग्रह आहे किंवा कादंबरी आहे त्यावरती प्रश्न येऊन ठीक आहे आणि त्याची ललित पुस्तके फार महत्वाची बघा यशवंतराव चव्हाण कापूस खोड्या शेती आत्मनाश्व संजीवनी शरद पवार आणि मी हा फार महत्वाचा आहे हा एक व्यवस्थित लक्षात घ्या त्यांचं ललित पुस्तके आहेत ठीक आहे त्यानंतर विधान परिषदेवर त्यांची एकोणविशे मध्ये आमदार म्हणून सहा वर्षासाठी नियुक्ती झाली होती आपल्या सर्वांना माहिती आहे विधान परिषदेवर ही सहा वर्षासाठी नियुक्ती होत असते विधानसभेचा विचार केला तर पाच वर्षासाठी होत असते आणि हे नियुक्ती त्यांची झाली आहे म्हणजे एकंदरीत ते लोकांमधले निवडून नव्हते गेले ठीक आहे त्यांची नियुक्ती ही केल्या गेली होती कधी एकोणवीसशे मध्ये ठीक आहे आणि सेकंड थिंग यानंतर एकोणवीसशे नव्वदमध्ये मध्ये ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे दोन इयर लक्षात ठेवा एकोणीसशे अठ्याहत्तर आणि एकोणवीसशे नव्वद हे दोन वेळेस विधान परिषदेचे आमदार राहिलेले विधान परिषद व्यवस्थित नाव लक्षात ठेवत चला ओके आणि ते राजकारणात कधी पडलेले नाही ठीक आहे त्यांची ही नियुक्ती झालेली विधान परिषदेवर विधानसभा त्यांनी कधीच लढवलेली नाही त्यानंतर त्यांना मिळालेल्या पुरस्कार आणि सन्मानाचा जर विचार केला तर त्यांना पद्मश्री बघा एकोणविशे एक्क्याण्णव ला मिळाला आहे पद्मश्री कधी एकोणासशे एक्क्याण्णवला भारस महाराष्ट्र सरकारचा कृषी भूषण पुरस्कार हा एक महत्त्वाचा आहे एकोणविशे पंच्याऐंशी मध्ये मिळाला आहे बघा हा एकोणविशे पंच्याऐंशी मध्ये कोणता भूषण त्यानंतर पानलोट विकास क्षेत्रातील कार्यासाठी वनश्री पुरस्कार ठीक आहे वनश्री पुरस्कार एकोणावीसशे एक्क्याण्णवलाच त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार दोन हजार नऊमध्ये मिळाला आहे ठीक आहे आणि आता रिसेंटमध्ये दोन हजार बारामध्ये बघा सरकारचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा सुद्धा मिळालेला आहे हे मोजके मी तुम्हाला पॉइंट आउट केलेले आहे इथं प्रश्न बनू शकतो हे पुरस्कार तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे या संदर्भात क्लिअर पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला हे सुद्धा लक्षात ठेवा इयर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे क्लिअर ओके हा मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला असेल जर प्रश्न बनला तर कोणत्या अँगलला बनू शकतो हे आपण बघितलं सर्व डाटा व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवत चला नेक्स्ट आहे बघा भारत नेट प्रकल्प आता बघा भारतनेट प्रकल्प आपल्या सर्वांना माहिती आहे जेव्हा दोन हजार दहा अकराची गोष्ट आहे बघा आपल्या गावामध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये बघितलं असेल तुम्ही सरकार काय करायचं ची? इंटरनेटची सुविधा देत होतो बघा त्यावेळेस हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे ऑक्टोंबर दोन हजार अकरामध्ये आता तुम्ही म्हणसाल ऑक्टोंबर दोन हजार अकराचा प्रोजेक्ट आहे सध्या चर्चेत काय ठीक आहे याचे काही टप्पे पाडले होते बघा त्यासाठी हा चर्चेत आलेला आहे दोन हजार अकराचा प्रोजेक्ट आहे पण इथं प्रश्न बनू शकतो तो कसा बघा भारतनेट प्रकल्पाच्या आधुनिकरणासाठी म्हणजे त्याचं आपण काय करणार आहे आधुनिकरण करणार आहे ठीक आहे जवळपास एक पॉईंट एकोणचाळीस लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे ठीक आहे भारतनेट प्रकल्प म्हणजे नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क ठीक आहे दोन हजार अकरा मध्ये सुरू करण्यात आला आहे त्याचं नामांतरण हे दोन हजार पंधरा मध्ये करण्यात आलंय बघा प्रोजेक्ट हा अकराचाच आहे पण त्याचं नामांतरण दोन हजार पंधरामध्ये करण्यात आलं आहे क्लिअर हा एक मुद्दा लक्षात घ्या याचं नामांतरण भारत नेट प्रकल्प ठीक आहे भारत नेट प्रोजेक्ट आपण ज्याला म्हणू असं नामांतरण करण्यात आलेलं होतं दोन हजार अकराचा प्रोजेक्ट आहे पंधरामध्ये नामांतरण आहे दोन्ही मुद्दे क्लिअर ठीक आहे बघा ऑप्टिकल फायबर वापरणारा हा जगातील सर्वात मोठा ग्रामीण ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रोग्राम आहे ग्रामीण ब्रॉडबँड म्हणतोय ठीक आहे इथं मुद्दा कोणता आहे आपला हा ग्रामीणसाठी आहे म्हणजे एकंदरीत सरकारने जो प्रोजेक्ट चालू केला होता त्या कोणत्या व्ह्यू ठेवून ग्रामीण लोकांसाठी काय करणे ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करणे ठीक आहे इथं महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवत चला तो म्हणजे दोन हजार अकरा ला या प्रोग्रामची सुरुवात आहे नामांतरण दोन हजार पंधराला आहे ठीक आहे त्यानंतर बघा या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे जवळपास सहा लाख चाळीस हजार गावांना हायस्पीड इंटरनेट ऍक्सेसची जोडण्याचं उद्दिष्ट आहे एकंदरीत प्रत्येक गावामध्ये भारतातील काय करणे इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे हा याचा मेन उद्दिष्ट आहे ओके इथे आकडे तुम्हाला दिलेली आहे एकंदरीत जर संख्या वगैरे विचारले गेली तर सहा लाख चाळीस हजार हा आकडा लक्षात ठेवा त्यानंतर देशभरातील अडीच लाखहून अधिक ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणण्याचा प्रयत्न करणे हे त्याचा उद्दिष्टामध्ये समावेश आहे तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शंभर एम बी पी एस उपलब्ध करून देण्याचा हा सरकारचं धोरण आहे किती हा एक मुद्दा लक्षात घ्या किती शंभर एम बी पी एस ओके शंभर एम बी पी एस ही रेंजसुद्धा तुम्हाला विचारल्या जाऊ शकते आणि जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांना ऑनलाईन सेवांचा लाभ घेता येईल हा त्याचं मेन पर्पज आहे चला बघा याचे महत्वाचे टप्पे लक्षात घेऊ आपण मी तुम्हाला बोललो हा चर्चेत का आला यासाठी नुकताच हा निधी मंजूर करून देण्यात आलाय ठीक आहे सरकारतर्फे तसं याचा पहिला टप्पा डिसेंबर दोन हजार सतरामध्ये बघा ठीक आहे भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल लाईन टाकून आणखी एक लाख ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देणे किंवा प्रदान करणे हा त्याचा पहिला टप्पा होता दोन हजार सतराचा सेकंड थिंग सेकंड टप्पा आपण ज्याला म्हणू दोन हजार एकोणावीसमध्ये देशातील सर्व ग्रामपंचायतींना भूमिगत फायबर ओवर पावर लाईन्स रेडिओ आणि सॅटेलाइट याचे वापरून कनेक्टिव्हिटी प्रदान करणे एकंदरीत ग्रामपंचायतीला फोकस करून तिथं इंटरनेट सुविधा अवेलेबल करून देणे हा त्याचा मेन उद्देश आहे एवढं तरी लक्षात ठेवलं तर क्लिअर बाकी काही लक्षात ठेवण्याची गरज नाही आणि तिसरा टप्पा सध्या चालू आहे बघा दोन हजार ते दोन हजार तेवीसपर्यंत रिटर्नशिप पर... प्रदान करण्यासाठी रिंग टोपोलॉजीसह जिल्हा आणि ब्लॉकमधील फायबरसह एक आधुनिक आणि भविष्यातील प्रूफ नेटवर्क तयार करणे मेन टार्गेट तेच लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचवणे ठीक आहे इथं महत्त्वाचं प्रोजेक्ट स्टार्ट कधी झाला आहे सध्या चर्चेत का आहे त्याचं नामांतरण कधी झालंय हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आय थिंक यावरती प्रश्न येऊन गेला आहे ऑलरेडी ठीक आहे ओके okay. चला नेक्स्ट हा एक फार महत्वाचा मुद्दा इथं तुम्हाला प्रश्न शंभर टक्के बनणार कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये शंभर टक्के तुम्हाला प्रश्न असणार म्हणजे असणार नुकतंच बघा जी ऑइल इंडिया लिमिटेड आहे जी ऑइल इंडिया लिमिटेड ही कंपनी आहे या कंपनीला महारत्न दर्जा मिळाला आहे ठीक आहे आता महारत्न दर्जा काय नवरत्न काय हे तुम्हाला माहीत तसन... असेल किंवा नसेल मी ऑलरेडी लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे पण इन डिटेल आपण बघणारच आहे बघा ऑइल इंडियाला महारत्न आणि ओ एन जी सी विदेशला नवरत्न दोन कंपन्या बघा एक ओ एन जी सी ही वेगळी आपली जी महारत्न दर्जा प्राप्त आहे पण ओ एन जी सी विदेश मिनी कंपनी आहे सब कंपनी म्हणून काम करत असते त्याला नवरत्न दर्जा मिळाला आहे आणि ऑइल इंडियाला हा महारत्न दर्जा मिळालेला आहे दोन्ही मुद्दे क्लिअर त्यानंतर बघा भारताच्या वित्त मंत्रालयाने ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये ऑइल इंडिया लिमिटेड आणि ओ एन जी सी विदेश लिमिटेड या दोन प्रमुख तेल क्षेत्रातील कंपन्यांना अनुक्रमणे महारत्न आणि नवरत्न दर्जा दिलेला आहे डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न असं सुद्धा बनवू शकतो की नुकतीच कोणत्या कंपनीला महारत्न दर्जा देण्यात आला आहे कोणत्या कंपनीला नवरत्न दर्जा देण्यात आला आहे तर दोन्ही नावे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे एक ऑइल इंडिया लिमिटेड आणि ओ एन जी सी विदेश याचं नाव फक्त व्यवस्थित लक्षात घ्या कारण ऑलरेडी एक ओ एन जी सी ही कंपनी महारत्न दर्जा प्राप्त आहे ठीक आहे याचं ओ एन जी सी विदेश असं नाव आहे क्लिअर त्यानंतर बघा ऑइल इंडिया लिमिटेड ही देशातील तेरावी महारत्न कंपनी ठरलेली आहे इथं सुद्धा प्रश्न येऊ शकतो की नुकतीच ऑइल इंडिया लिमिटेड ही महारत्न दर्जा प्राप्त होणारी कितवी कंपनी आहे ठीक आहे कितवी कंपनी आहे तर तेरावी कंपनी आहे इथं प्रश्न येऊ शकतो आणि विदेश जी जी एन जी सी आहे ती चौदावी कंपनी आहे तेरा चौदा दोन आकडे दोन कंपन्यांची नावे व्यवस्थित लक्षात घ्या या संदर्भात थोडस आपण डिटेलमध्ये जर बघितलं तर ऑइल इंडियाची स्थापना बघा अठरा फेब्रुवारी एकोणावीसशे एकोणसाठ रोजी झाली ठीक आहे अठरा फेब्रुवारी एकोणावीसशे एकोणसाठ आणि मुख्यालय आसाम येते बघा दुलियाजान आसाम येते एकंदरीत आसाम हे नाव लक्षात ठेवा आसाम त्यानंतर ही एक केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपनी आहे जी खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे अन्वेषण विकास आणि उत्पादन या बाबी बघत असते तसेच कच्च्या तेलाची वाहतूक आणि द्रव पेट्रोलियम वायूचे उत्पादन या व्यवसायात गुंतलेली आहे म्हणजे एकंदरीत या, या कंपनीचं काम काय ठीक आहे काम काय तर नैसर्गिक वायूचे अन्वेषण करणं विकास व उत्पादन आणि कच्च्या तेलाची वाहतूक वगैरे करणं ह्या या कंपनीचं काम आहे आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर आसाम येथे डायरेक्ट स्टेट लक्षात ठेवत चला आसाम येथे आहे आणि स्थापना कधीची अठरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसाठ रोजी क्लिअर हे झाले आपली ऑइल इंडिया लिमिटेड आता बघू आपण ओ एन जी सी विदेश लिमिटेड काय ठीक आहे अशा प्रकारचा याचा लोग असतो बघा ओ एन जी सी विदेशचा यावरनं तुम्हाला लक्षात येऊन जाईल ते याची स्थापना पंधरा जून एकोणावीसशे एकोणनव्वदला झाली आहे याचं मुख्यालय ही नवी दिल्ली येते आहे दोन्ही मुद्दे क्लिअर स्थापना कधीची आहे तर एकोणावीसशे एकोणनव्वद ती आणि त्यानंतर मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली येते सेकंड थिंग आता जसं आपण ऑइल इंडिया बघितलं त्याचं काम काय तसं ओ एन जीचं काम काय बघा ओ एन जी सी विदेशचा जर विचार केला तर भारताबाहेरील तेल आणि वायूचे शोध घेणे हे त्याचं मुख्य काम आहे म्हणजे मुख्य कार्य आपण ज्याला म्हणू कोणतं भारताबाहेरील तेल आणि वायूचे शोध घेणे हे ओ एन जी सी विदेश लिमिटेडचं मुख्य कार्य आहे ओके हो नोट डाऊन करू शकता तुम्ही रनिंग मध्ये काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे हा तुमच्या कमेंट बघणार नाही मी आता सर सगळ्यांनी पुढे लक्ष द्यायचंय चला नेक्स्ट थिंग दोन्ही कंपन्यांचे मुख्यालय दोन्ही कंपनीची स्थापना वगैरे आपण व्यवस्थित बघितली आता सर्वात महत्वाचा मुद्दा महारत्न दर्जा प्राप्त होण्याची ती निकष काय आणि हा दर्जा जवळपास दोन हजार दहा पासून दिला जाते इयर सुद्धा लक्षात ठेवा दोन हजार दहा बघा सर्वात अगोदर महारत्न दर्जा प्राप्त होण्यासाठी ती कंपनी ही नवरत्न दर्जा प्राप्त असली पाहिजे म्हणजे अगोदर ती कंपनी काय असली पाहिजे नवरत्न दर्जा प्राप्त असली पाहिजे सेकंड थिंग सेबीच्या नियमानुसार म्हणजे एकंदरीत सेबी मध्ये रजिस्टर असली पाहिजे सेबी ठीक आहे हा एक मुद्दा लक्षात घ्या त्यानंतर आता फार महत्वाचा मुद्दा आहे मागील तीन वर्षात सरासरी उलाढाल ही पंचवीस हजार कोटी रुपयापेक्षा अधिक असली पाहिजे हा एक मुद्दा क्लिअर ठेवा त्यानंतर तीन वर्षात सरासरी वार्षिक निव्वळ मालमत्ता ही पंधरा हजार कोटी रुपयाची असली पाहिजे त्या कंपनीची त्यानंतर बघा मागील तीन वर्षात सरासरी वार्षिक निव्वळ फायदा हा पाच हजार कोटीचा असला पाहिजे तीन आकडे लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे एक पंचवीस हजार कोटी एक पंधरा हजार कोटी आणि एक पाच हजार कोटी पंचवीस हजार कोटीचा विचार केला तर सरासरी ही उलाढाळ असेल तुमची इथं तुमचं निव्वळ ही मालमत्ता असेल पंधरा हजार कोटी आणि निव्वळ नफा जर विचारला ती पाच हजार कोटीचा असेल क्लिअर त्याच कंपनीला हा महारत्न दर्जा प्राप्त होत असतो मुद्दा क्लिअर ठीक आहे बघा ही जवळपास ही तेरा कंपनीची हो मी लिस्ट दिली ठीक आहे याची लगेच मी टेलिग्रामला टाकून देतो ह्या कंपन्या एकदा बघून घ्यायचं ठीक आहे ही तेरावी आणि बारावी या दोन्ही कंपन्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तेरावी तर कंपल्सरी आता माहीत झालीत ऑइल इंडिया लिमिटेड सर्वांनी टेलिग्राम वगैरे आपलं जॉईन करून घ्या तिथंही मी वाटलं तर पी टाकून देतो मी अगोदर बोललो पी देणार नाही पण आता बघा हे वाचून घ्यायचं तुम्ही एकदा व्यवस्थित बेल असेल बी पी सी एल असेल सी आय एल असेल गेल असेल एच पी सी एल असेल आय ओ सी एल असेल एन टी पी सी असेल ओ एन जी सी बघा ओ एन जी सी महारत्न दर्जा प्राप्त सुद्धा आहे एका आत्ताच त्या विदेश कंपनीला एन जी सी विदेशला नवरत्न दर्जा मिळाला आहे दोघेमधला फरक लक्षात ठेवत चला क्लिअर याचं मी स्क्रीनशॉट टाकून देतो आणि सर्वांनी काय करायचं व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या तिथं तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे जसं आपलं टेलिग्रामचं चॅनल असतं बघा सेम व्हॉट्सअपचं चॅनल असते कोणालाही नंबर वगैरे काही दिसत नाही सर्वांनी ते जॉईन करून घ्यायचं चला नेक्स्ट जम्मू काश्मीरचे मोबाईल दोस्त ऍप्लिकेशन बघा रिसेंटमध्ये काय जे ऍप्लिकेशन असतात काय पोर्टल असतात त्यावरती प्रश्न विचारले जातात आपण एकंदरीत जर ट्रेंड बघितलं आपल्या सर्वांना माहिती या टाइपचे मा प्रश्न यामध्ये असतात त्याच दृष्टिकोनातून बघा जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये नागरिक व केंद्रित सेवाचा मोबाईल आधारित वितरणासाठी एक प्रभावी उपक्रम असणाऱ्या आपका मोबाईल हमारा दफ्तर नाव व्यवस्थित लक्षात घ्या आपका मोबाईल हमारा दफ्तर या अंतर्गत मोबाईल दोस्तचे अनावरण करण्यात आलं एकंदरीत तुम्हाला विचारलं जाऊ शकते की मोबाईल दोस्त हे कोणत्या राज्याचं किंवा केंद्रशासित प्रदेशाचं अप्लिकेशन आहे तर कोणत्या जम्मू काश्मीर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कधी करण्यात आलंय तर जुलै दोन हजार तेवीसला या ॲप्लिकेशनद्वारे बघा या ॲप्लिकेशनद्वारे प्रशासन असेल त्यांच्या रहिवाशांना अखंड सेवा प्रदान करण्यासाठी सुलभता गतिशीलता आणि पारदर्शकता तसेच प्रशासनात कार्यक्षमता वाढवण्यासाठी वचनबद्ध असेल म्हणजे एकंदरीत प्रशासनामध्ये या ऍप्लिकेशनचं काम केलं जाईल ऍप्लिकेशनचं नाव व्यवस्थित लक्षात घ्या दोस्त ऍप्लिकेशन कोणत्या राज्याचं आहे जम्मू अँड काश्मीर पुन्हा पुन्हा सांगतोय फार महत्त्वाचा मुद्दा आहे आपण जर वाचलेलं असतं पण आठवत नाही कोणत्या राज्याशी संबंधित आहे कोणतं पोर्टल आहे पोर्टलचे नाव वगैरे तुम्हाला विचारलं जातात क्लिअर हा या इमेजवरनं लक्षात ठेवत चला जम्मू अँड कश्मीर गव्हर्नमेंट लॉन्च मोबाईल ऍप फॉर मोबाईल दोस्त क्लिअर फक्त एवढंच लक्षात ठेवा याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही सेकंड थिंग आता इथून पुढे एक महत्वाचे मी योजना घेतलेल्या आपल्या सर्वांना माहिती योजनावरती प्रश्न हा कंपल्सरी असतो कोणती योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे असा डायरेक्टली प्रश्न विचारला जातो किंवा त्या योजनेचा उद्देश काय हे सुद्धा विचारले जातात त्याच अँगलने आपण योजना महत्वाच्या काही कव्हर करणार आहे ओके चला हो हो सर्व घेणार आहे महाराष्ट्रातल्या सुद्धा घेणार आहे गृहलक्ष्मी योजना बघा गृहलक्ष्मी योजना ही कोणत्या सरकारची आहे तर कर्नाटक सरकारने बघा घरातील महिला प्रमुखांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी कोणत्या सरकारची जर विचारलं गेलं तर कर्नाटक हे तुमचं आन्सर असेल कशासाठी तर प्रमुखांना महिला प्रमुखांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी बघा या अंतर्गत ते काय करणार आहे दरमहा दोन हजार रुपये देणार आहे किती दोन हजार रुपये दरमहा महिलांसाठी ही योजना आहे कोणत्या सरकारची आहे कर्नाटक सरकारची डेट आपल्यासाठी महत्वाची असेल एकोणावीस जुलै दोन, दोन हजार तेवीस रोजी त्यानंतर गृहलक्ष्मी योजनेचे लाभार्थी कोणत्याही मध्यस्थी शिवाय मोफत नोंदणी करू शकतात डायरेक्टली तुम्ही काय पोर्टलला त्या नोंदणी करायची आहे म्हणजे आपण तर नाही करणार महाराष्ट्र सरकारची नाही ती कर्नाटक सरकारची आहे पण त्या महिलांसाठी आहे महिला प्रमुखांसाठी आहे आणि ते काय करणार आहे त्यांना दरमहा दोन हजार रुपयाची आर्थिक मदत देणार आहे एकंदरीत दोन हजार रुपये पेमेंट देणार आहे त्यांना मासिका महिन्याला ठीक आहे महिलांसाठी ही योजना आहे बघा कर्नाटक सरकारची आहे मुद्दा क्लिअर प्रश्न कसा है आला तुम्हाला इथं सॉल्व्ह होणार आहे ती आता प्रश्न समजा आला गृहलक्ष्मी योजना कोणत्या सरकारची आहे पहिला प्रश्न तो कर्नाटक सरकारची आहे अंतर्गत कोणाला टार्गेट केलेलं आहे तर महिला प्रमुखांना कशासाठी आहे आर्थिक सहाय्य देण्यासाठी आहे किती आर्थसहाय्य देणार आहे तर दोन हजार रुपये देणार आहे आणि अजून कसं देणार आहे मंथली देणार आहे का वर्षाला देणार आहे तर मंथली देणार आहे ठीक आहे हा मुद्दा क्लिअर झाला आहे सेकंड ग्रामीण आवास न्याय योजना इथं प्रश्न येऊन गेला ऑलरेडी ऑलरेडी एक्झाममध्ये ठीक आहे रिसेंट रिसंटमध्ये आय थिंक सेवकला काहीतरी कृषी नाही लिपिकला होता बघा कृषी विभागाच्या लिपिकला इथं प्रश्न येऊन गेलेला आहे ग्रामीण आवास न्याय योजनेवरती ठीक आहे तर ही कोणत्या राज्याची आहे बघा ही छत्तीसगड राज्याची आहे कोणत्या राज्याची छत्तीसगड यानंतर बघा गरिबांना मोफत घराची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ग्रामीण आवास न्याय योजनेची नवीन गृहनिर्माण योजना जुलै दोन हजार मध्ये सुरू करण्यात आली एकंदरीत गरीबांना घर उपलब्ध व्हावं याचा मेन उद्देश आहे कोणत्या सरकारची आहे छत्तीसगड सरकारची ओके हो हो क्लिअर छत्तीसगड सरकारची आहे हा फोटोवरनं व्यवस्थित लक्षात ठेवत चला त्यासाठीच हा फोटो लावलेला इथे म्हणजे लवकर क्लिक होईल तुम्हाला ओके okay. बघा पंचायत आणि ग्रामीण विकास विभागाने केलेल्या नवीन सर्वेक्षणाच्या आधारे ई डबल सी वर आधारित जी कुटुंब पीएम आवास योजनेसाठी पात्र नाहीत म्हणजे जी सेंट्रल जी स्कीम आहे आपली पीएम आवास योजना त्या लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे किंवा त्या योजनेसाठी जे शेत कुटुंब पात्र नाहीत त्यांच्यासाठी ही योजना असेल त्यांना आवास न्याय योजनेचा कवर करेल म्हणजे एकंदरीत सर्व तिथल्या गरीब लोकांना घरं उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे ठीक आहे ग्रामीण आवास न्याय योजना चला सेकंड सीएम राइज स्कूल ठीक आहे सीएम राइज स्कूल हे मध्य प्रदेश सरकारचं आहे पहिला प्रश्न मी अगोदरच बोललो डायरेक्ट बनू शकतो कोणती योजना ही कोणत्या सरकारची आहे किंवा कोणत्या राज्याशी संबंधित आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर कोणत्या राज्याशी मध्य प्रदेश बघा सीएम राईज स्कूल नावाचा शैक्षणिक उपक्रम सुरू करून शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचललंय कोणत्या सरकारनं मध्य प्रदेश सरकारनं कशाशी संबंधित आहे शिक्षणासंदर्भात आहे इथं नावच दिलंय बघा सीएम राईज स्कूल म्हणून इथंच आपल्याला समजून जाते की ही शिक्षणाशी संबंधित असेल त्यानंतर राज्यभरात जवळपास नऊ हजार सीएम राईज शाळा स्थापन करण्याचं याचा प्रमुख उद्दिष्ट आहे हा एक उद्दिष्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे किती आकडा लक्षात ठेवत चला नऊ हजार ठीक आहे कोणत्या सरकारची आहे तर मध्य प्रदेश सरकारची आहे ओके आता तुम्ही सर्वांनी कमेंट्स करून सांगायचे मध्य प्रदेशची स्थापना कधी झालेली आहे आणि त्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे आणि त्याची राजधानी या तीन बाबी तुम्हाला सांगायचे सर्वांनी कमेंट्स करून ठीक आहे सर्वांनी आवर्जून कमेंट्स करायचे आणि आपली प्रतिक्रिया खाली द्यायची लेक्चरच्या कमेंट्स बॉक्समध्ये क्लिअर जे नंतर लेक्चर बघेल त्यांच्यासाठी हो तुमच्यासाठी नाही ठीक आहे आणि सेम थिंग आपण जसं आता ऑगस्ट कम्प्लीट करतो आहे तसं आपण सप्टेंबरसुद्धा कम्प्लीट करणार आहे एज येणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला ती युजफुल ठरेल ठीक आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनलची तिथनं तुम्ही जॉईन करू शकता चला आणि काही जरी प्रॉब्लेम असेल तर फक्त मॅसेज करा मी नंबर देतो तुम्हाला ठीक आहे इथं तुम्ही मॅसेज करू शकता हो पीडीएफ अवेलेबल करून देणार आहे थोडस वेळ लागेल फक्त एक्झाम च्या अगोदर देतो तुमच्या चालेल हा अगोदर हो टेस्ट चला नेक्स्ट फेस्टिवल ऑफ लायब्ररीज इथं तुम्हाला प्रश्न कसा येईल फेस्टिवल ऑफ लायब्ररीज दोन हजार तेवीस कुठे पार पडले कोणाच्या हस्ते याचं उद्घाटन झालंय असे प्रश्न येऊ शकतात त्यामुळे हा इथं घेतलेला आहे बघा भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस दोन मुद्दे क्लिअर झाले उद्घाटन कोणी केलंय आपल्या भारताचे राष्ट्रपती यांनी डेट महत्वाची आहे पाच पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस ठीक आहे पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस आणि कोठे पार पडले तर नवी दिल्ली येथे हे एक ठिकाण महत्त्वाचे कुठे पार पडले नवी दिल्ली येते ग्रंथालयाच्या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तीन मुद्दे मी इथं क्लिअर केले एकाच लाईन मध्ये ते कसे बघा भारताच्या राष्ट्रपती हस्ते याचं जा उद्घाटन झालंय त्यानंतर पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस ला काय झाले उद्घाटन झालंय ठीक आहे आणि कुठे पार पडले तर नवी दिल्ली येते झाले तीन मुद्दे क्लिअर प्रश्न आला तर चुकायला नको आता मग आपल्या सर्वांना माहिती आहे याचं टायटल जे दिले बघा फेस्टिवल ऑफ लेव्हरीज यामध्ये काय असणार ठीक आहे ग्रंथालयाच्या विकासासाठी आणि डिजिटलायझेशनच्या चालना देण्यासाठी वाचन संस्कृती जोपासना करण्यासाठी या उद्देशाने हा जो महोत्सव आहे सांस्कृतिक विकास मंत्रालयातर्फे हा आयोजित करण्यात आला होता हा एक मुद्दा क्लिअर ठेवा ओके ठीक आहे चला हो हो मंत्रालय सुद्धा विचारल्या जाऊ शकते तुम्हाला त्यामुळे हा मुद्दा क्लिअर ठेवायचा नेक्स्ट मिशन शक्ती स्कूटर योजना इथं तुम्हाला डायरेक्ट स्टेट लक्षात ठेवणं गरजेचं आहे कोणत्या राज्याची आहे तर ओडिशाच्या ओडिशाचे मुख्यमंत्री बघा नवीन पटनायक यांनी जुलै दोन हजार तेवीसमध्ये इथं हा एक मुद्दा क्लिअर झाला आहे केस जर प्रश्न आला की ओडिशाचे मुख्यमंत्री कोण कौन तर कोण आहे नवीन पटनायक तुम्ही म्हणसाल सर एवढा सोपा प्रश्न येऊ शकतो का हो शंभर टक्के येऊ शकतो सांगता येत नाही यांनी काय केलंय बघा जुलै दोन हजार तेवीसमध्ये मिशन शक्ती स्कूटर या योजनेला मान्यता दिली बघा या अंतर्गत लाभार्थ्यांना एक लाख रुपयापर्यंतचे बँक कर्जावर व्याज सवलत प्रदान करते म्हणजे एकंदरीत स्कूटर घेण्यासाठी एक लाख रुपये जे कर्ज काढणारे त्यावरती जे आपलं इंटरेस्ट आहे बघा कर्जावरील व्याज सवलत प्रदान करते व्याज सवलत बोलले म्हणजे एकंदरीत कमी दरामध्ये कर्ज वगैरे उपलब्ध करून देणार असेल ठीक आहे बाकी काही नाही फक्त मिशन शक्ती स्कूटर योजना कोणत्या राज्याची आहे उडिसा या राज्याची आहे हा एक मुद्दा क्लिअर ठेवा सेकंड थिंग मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना इथं प्रश्न तुम्हाला शंभर टक्के बनण्याचे चान्सेस आहेत थोडी चर्चेमध्ये होता हा मुद्दा ठीक आहे खेत सुरक्षा योजना बघा ही जी स्कीम आहे ही आहे उत्तर प्रदेश सरकारची ठीक आहे उत्तर प्रदेश सरकारची आहे शेतकऱ्याचे कल्याण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना या सरकारने चालू केले पहिला मुद्दा क्लिअर ठेवा आणि याचं हे काय आहे मेन प्रपज काय बघा या योजनेमध्ये प्राण्यांना इजा न करता बारा होल्ट करंटसह सौरकुंभ बसवण्याचं समाविष्ट आहे या व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा तुम्हाला या पॅकची यामध्ये असे तार बसवल्या जाणार आहे यामध्ये करंट असेल ठीक आहे कमीत कमी याची कॅपॅसिटी किती असेल म्हणजे मिनिमम बारा होल्ट असेल फक्त यामध्ये प्राण्यांना फक्त एक सौम्य धक्का लागेल आणि प्राणी दूर जातील हा त्याचा मेन उद्देश आहे ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो कंपाऊंड कंपाऊंडवाला असेल फक्त ठीक आहे हा बारा होल्डचं यामध्ये करंट असेल आणि प्राण्यांना एक सौम्य धक्का बसेल फक्त प्राण्यांचा मृत्यू वगैरे काही होणार नाही आणि जेव्हा त्या प्राणी त्याला टच करतील तिथे एक वेगळ्या प्रकारचं सायरन वाजेल ठीक आहे सायरन वाजेल त्यामुळे प्राणी दूर जातील हा त्याचा मेन पर्पज आहे मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना कोणत्या राज्याची आहे तर उत्तर प्रदेश या राज्याची आहे क्लिअर ओके okay. हा मग प्राणी कोणते असू शकतात ते मेन उद्देश काय प्राण्यांपासून संरक्षण करणे ओके okay? चला नेक्स्ट आपण संपूर्ण ऑगस्ट मंथ घेणार आहे टोटल इन डिटेल मध्ये ठीक आहे व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो काय हरकत नाही पण महत्वाचं आहे येणार सर्व एक्झामसाठी चला नेक्स्ट थिंग अखिल भारतीय व्याघ्र अंदाज दोन हजार बावीस इथं फार महत्वाचा मुद्दा आहे आपण बऱ्याच वेळेस घेतलंय व्याघ्र प्रकल्प काय आहे व्याघ्र अंदाज काय आहे ठीक आहे व्याघ्र गणना कधी झाली कोणती झाली सध्या किती होती पन्नासावी होती इन डिटेल आपण लेक्चरमध्ये बघितलंय ले। पण हा काय माहिती आहे का है मा हा एक अंदाज आहे बघा तपशीलवार अहवाल उत्तराखंडमधील कार्बेट व्याघ्र प्रकल्पामध्ये एकोणतीस जुलै रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक व्याघ्र दिनानिमित्त दोन हजार बावीस हा तपशीलवार अहवाल प्रसिद्ध करण्यात आलाय म्हणजे एकंदरीत हा अंदाज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे कशा संदर्भात तर व्याघ्र संदर्भात बघा नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी म्हैसूर येथे प्रोजेक्ट टायगरच्या पन्नासाव्या वर्षाच्या उत्सवादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाघाच्या किमान एकतीसशे सदुसष्ट संख्या घोषित केली आता इथं कन्फ्युज व्हायचं नाही ठीक आहे ही नऊ एप्रिल दोन हजार तेवीसला मैसूर येथे दे आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी वाघाची संख्या किती सांगितली एकतीसशे सदुसष्ट हा का लक्षात ठेवा पण आता जो भारतीय व्याघ्र अंदाज आहे दोन हजार बावीसचा यानुसार थोडीशी आकडेवारी चेंजेस आहे ती सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता ही लक्षात आहे तुमचे एकतीसशे सदुसष्ट यामध्ये पहिले देश पहि सॉरी पहिले राज्य वगैरे मी तुम्हाला सांगितले आहे ते लक्षात ठेवत चला आता आपण अंदाजानुसार बघू देशात वाघाची कमाल संख्या ही एकोणचाळीसशे पंचवीस आणि सरासरी संख्या छत्तीसशे ब्याऐंशी एवढी अंदाजित आहे म्हणजे जवळपास सरासरी आपल्या देशामध्ये छत्तीसशे ब्याऐंशी एवढे अंदाजित कशाची संख्या आहे वाघांची संख्या आहे आणि जो पहिला आकडा होता इथं कन्फ्यूज व्हायचं नाही हा ऑथेंटिक आकडा आहे एकतीसशे सदुसष्ट हा ऑथेंटिक आकडा आकडा आहे आणि हा हा जो आहे आपला एकोणचाळीसशे पन्नास सॉरी एक छत्तीसशे ब्याऐंशी हा सरासरी अंदाज आहे दोन्ही मधला फरक लक्षात ठेवत चला ठीक आहे या अंतर्गत देशात वार्षिक वाढ ही सहा पॉईंट वन पर्सेंट आहे इथं सुद्धा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की सध्या देशामध्ये जी वाघांची वाढ आहे ती कोणत्या नुसार होत आहे तर सहा पॉईंट एक पर्सेंट तसेच मध्य भारत असेल शिवालिक टेकडे असेल गंगेचे मैदान असेल विशेषतः मध्य प्रदेश उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये वाघाची ही लक्षणीय वाढ झालेली आहे ठीक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता वाघांची संख्या वाढलेली आहे तुमच्या सर्वांसाठी एक प्रश्न आहे तसं मी आन्सर पुढं सांगणारच आहे पण सर्वांनी कमेंट्स करायचे सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वाघ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मी तुम्हाला तीन चार वेळेस ऑलरेडी सांगितलेलं आहे लेक्चरमध्ये ले 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 तरी तुम्ही सर्वांनी कमेंट्स करायचं की सर्वात जास्त वाघाची संख्या ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जिल्हा विचारलाय या राज्य नाही ओके कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे यानुसार बघा पश्चिम घाटासारख्या काही प्रदेशांना स्थानिक पातळीवर घट अनुभवली म्हणजे आपलं जे पश्चिम घाट आहे तिथं वाघांची संख्या ही कमी कमी होत चाललीय एकंदरीत देशामध्ये वाढते पण पश्चिम घाटात जर विचार केला तिथं कमी होते हा एक मुद्दा क्लिअर ठेवा ठीक आहे बघा सर्वाधिक वाघ असणारी राज्य फर्स्ट मध्य प्रदेश सातशे पंच्याऐंशी कर्नाटक पाचशे त्रेसष्ट त्यानंतर उत्तराखंड पाचशे साठ महाराष्ट्र चारशे चौवेचाळीस आणि तमिळनाडू तीनशे सहा हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या आणि सर्वाधिक वाघ असणारे आपण व्याघ्र प्रकल्पात जर विचार केला तर एक नंबरला आहे बघा जिम कार्बेट ठीक आता हे जे व्याघ्र प्रकल्प आहे कोणत्या राज्यामध्ये आहे बऱ्याच वेळेस प्रश्न येऊन गेला इथं याचं तुम्हाला राज्य सांगायचं कोणत्या राज्यामध्ये आहे चला सेकंड बंदीपूर असेल नागरहळ असेल बुधवागड असेल आणि दुधवा राष्ट्रीय उद्यान असेल सॉरी व्याघ्र प्रकल्प असेल ठीक आहे याचं तुम्हाला राज्य सांगायचं आहे नेक्स्ट प्रोजेक्ट टायगर आणि प्रोजेक्ट एलिफंट आता हा एक फार महत्त्वाचा आणि चर्चेशील मुद्दा आहे तो म्हणजे कसा आपण आत्ताच बघितलंय प्रोजेक्ट टायगरला ठीक आहे इन डिटेल बघितलं काय काय करतात ते तसंच प्रोजेक्ट टायगर आणि प्रोजेक्ट एलिफंट सुद्धा होतं पण आता दोघांचं हे मर्ज करण्यात आलेलं आहे म्हणजे आता इथून पुढे ते दोघ एकच असणार आहे प्रोजेक्ट टायगर अगोदर वेगळं होतं आणि प्रोजेक्ट एलिफंट वेगळं होतं ते सध्याच्या कंडिशनला एक झालेला आहे हा एक मुद्दा क्लिअर ठेवा बघा पर्यावरण आणि वन आणि हवामान बदल मंत्रालयाने हे केलंय म्हणजे या अंतर्गत येतं त्यामुळे तेच करणं शंभर टक्के याचं नाव बघा आता प्रोजेक्ट टायगर अँड एलिफंट डिव्हिजन एलिफंट डिव्हिजन हे नवीन नाव आहे या नावाने एक नवीन विभाग तयार करण्यात आलेला आहे अगोदर जे प्रोजेक्ट टायगर आणि प्रोजेक्ट एलिफंट होते त्यांचं विलिनीकरण करण्यात आलंय म्हणजे मर्ज करण्यात आलंय आणि सध्या नवीन नाव त्याचं प्रोजेक्ट टायगर आणि एलिफंट डिव्हिजन हे नाव करण्यात आलेलं आहे नाव व्यवस्थित लक्षात घ्या इथं प्रश्न येण्याचे चान्सेस थोडेसे जास्त आहे त्यामुळे हा फार महत्वाचा मुद्दा आहे ठीक आहे यामध्ये बघा आता प्रोजेक्ट टायगर आपल्या सर्वांना माहिती आहे एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड येथून प्रोजेक्ट ही सुरुवात करण्यात आली ठीक आहे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या प्रोजेक्ट टायगरला सुरुवात केली होती या अंतर्गत बघा केवळ वाघाच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित केलेलं नाही तर त्यांच्या नैसर्गिक आदिवासाचे संरक्षण देखील सुनिश्चित करण्यात आले आणि याच घटनेला आता पन्नास वर्ष झाले ठीक आहे आणि त्यामुळं त्यामुळे त्या म्हणता येणार नाही पण दोघांचं मर झालं एवढं लक्षात ठेवत चला बघा या घटनेनिमित्त आपण भारत सरकारने काय केलं होतं पन्नास रुपयाचं नाणं प्रकाशित केलं होतं ही बाब तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे याला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ठीके सेकेंड रिंग कैलास सांगला हे नाव मात्र फार महत्वाचं हे सर्वांनी लक्षात ठेवा ज्यांना भारतातील टायगर मॅन म्हणून ओळखले जाते इथं तुम्हाला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो की भारतातील टायगर मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते तर कैलास सांगला हा मुद्दा क्लिअर ठेवा ठीक आहे तसंच आपण जर बघितलं प्रोजेक्ट एलिफंट तर प्रोजेक्ट एलिफंट हे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सुरू करण्यात आले होते ठीक आहे एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये दोघांची इयर लक्षात ठेवा प्रश्न इथं बनू शकतो मी वारंवार का सांगतो फार महत्त्वाचा सा मुद्दा आहे प्रोजेक्ट एलिफंट हे एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये सुरू करण्यात आले होते आणि त्या दोघांचा आता मर्ज करण्यात आलेला आहे प्रोजेक्ट टायगर आणि प्रोजेक्ट एलिफंट ठीक आहे याचा जो उद्देश होता बघा हत्ती त्यांचे आदिवास आणि कॅरिडॉर याचे संरक्षण करणे मनुष्यप्राणी संघर्षाचे समस्याचे निराकरण करणे आणि बंदीवान हे कल्याण पर्यावरण वन्य आणि हवामान मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत या, या प्रकल्पाचे देशातील प्रमुख हत्ती रेन राज्याचे आर्थिक व तांत्रिक सहाय्य प्रदान करते एकंदरीत या सर्वाचा अर्थ एकच हत्तीचं संरक्षण करणे ठीक आहे हत्तीचं संरक्षण करणे आणि या दोन्ही आता मर्ज करण्यात आलेला आहे चला नेक्स्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार एकवीस हा फार चर्चेतील मुद्दा इथे तुम्हाला सेवेला डायरेक्ट प्रश्न दिसतात ओके okay? थोडंसं मागचं आपण ॲनालिसिस केलं तर आपल्याला समजेल इथं डायरेक्ट वन लाईनमध्ये प्रश्न विचारले जातात आता इथं थोडं कन्फ्यूज व्हायचं नाही आता तुम्ही म्हणसाल सध्या दोन हजार तेवीस चालू आहे तुम्ही टायटल दिलं एकवीस असं का त्यामागे एक रिझन आहे बघा घोषणा दोन हजार तेवी ऑगस्ट दोन हजार तेवीसला करण्यात आली पण पुरस्कार हे दोन हजार एकवीसचे होते काय बोलतो व्यवस्थित लक्षात घ्या घोषणा दोन हजार तेवीसला करण्यात आली पुरस्कार दोन हजार एकवीसचे होते ठीक आहे पुरस्कार हे दोन हजार एकवीसचे चे होते याची जी सिरीज होती म्हणजे पुरस्कार क्रमांक आपण ज्याला म्हणू ती एकोणसत्तरावे होते सिक्स्टी नाईन हा एक मुद्दा क्लिअर ठेवा ठीक आहे तसंच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत हे येते ठीक आहे त्यानंतर सुरुवात ही एकोणावीसशे चौपन्नला झालेली आहे एकोणावीसशे चोपन्नला आणि घोषणा ऑगस्ट दोन हजार तेवीसला करण्यात आलेली आहे पुरस्कार मात्र दोन हजार एकवीसचे होते चला यामध्ये जर बघितलं आपण सर्वोत्कृष्ट फीचर्स फिल्म रॉकेटरी द नबी इफेक्ट त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा जर विचार केला तर निखिल महाजन गोदावरी या चित्रपटासाठी हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या त्यानंतर बेस्ट पॉप्युलर फिल्म प्रोव्हाइडिंग होलसम एंटरटेनमेंट ट्रिपल आर म्हणजे आर आर आपण ज्याला म्हणतो सर्वोत्कृष्ट अभिनेते जर विचार केला तर अल्लू अर्जुन आहे पुष्पया फिल्मसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जर विचार केला तर आलिया भट गंगूबाई काठियावाडी या फिल्मसाठी आणि कीर्ती सेनन मिमी या फिल्मसाठी या दोन्ही अभिनेत्रीचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवत चला ठीक आहे तसंच सौत्कृष्ट सहाय्यक अभिनेते जर विचार केला तर पंकज त्रिपाठी त्यानंतर सहाय्यक अभिनेत्रीचा विचार केला तर पल्लवी जोशी द कश्मीर फाईलसाठी इथं फार तर महत्त्वाचे मी घेतलेले आहे ठीक आहे महत्त्वाचे पुरस्कार घेतले यामध्ये भरपूर सारे पुरस्कार असतात बघा पण महत्त्वाचे ज्यावरती प्रश्न येऊ शकतो मी तेच घेतलेले आहे ठीक आहे चला क्लिअर आणि अजून एक फार महत्त्वाचा प्रश्न इथं बनू शकतो तो, तो म्हणजे आतापर्यंत पाच मराठी चित्रपटांना सुवर्णकमळ पुरस्कार मिळालेला आहे सुवर्णकमळ लक्षात ठेवा फक्त फर्स्ट श्यामची आई एकोणीसशे चोपन्नला सेकंड शॉस असेल दोन हजार तीनमध्ये त्यानंतर थर्ड देऊळ दोन हजार अकरामध्ये कोर्ट दोन हजार चौदाला आणि रिसेंटमध्ये म्हणजे दोन हजार सोळाला पण रिसेंटच म्हणू त्यानंतर कोणत्याही चित्रपटाला पुरस्कार मिळालेला नाही सुवर्णकमळ पुरस्कार मिळालेला नाही दोन हजार सोळामध्ये कासव या चित्रपटासाठी या पाच चित्रपटाची नावे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे क्लिअर हा आतापर्यंत पाच मराठी चित्रपटांना सुवर्ण कमळ पुरस्कार मिळालेला आहे श्यामची आई शॉस देऊळ कोर्ट आणि कासव हो इयर इयर सुद्धा लक्षात ठेवा फार चर्चे दिली योजना आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सुद्धा पेपरमध्ये वाचल्याचं रिसेंटमध्ये जी पंतप्रधान विश्वकर्मा योजना आहे बघा या अंतर्गत काय करणार आहे दोन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे ठीक आहे तुम्हाला जरा काही धंदा वगैरे करायचा असेल इनिशिएटिव्ह करायचा असेल ठीक आहे त्यासाठी काय करणार आहे सरकार कर्ज उपलब्ध करून देणार आहे आता इथं प्रश्न कसा बनू शकतो या योजनेची सुरुवात कधी झाली बघा सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी योजनेची सुरुवात आहे उद्देश काय विविध अठरा प्रकारच्या कारागीर व त्यांचे छोटे उद्योगांना म्हणजे एकंदरीत छोटे छोटे जे उद्योग असतात त्या उद्योगांना आर्थिक मदत करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे ठीक आहे आणि या पाच वर्षासाठी केंद्र सरकारने तेरा हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे म्हणजे इथून पुढं पाच वर्षासाठी जवळपास तेरा हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली कशासाठी जे अठरा प्रकारचे कारागिर आहे म्हणजे एकंदरीत जे छोटे छोटे उद्योगधारक आहे त्यांच्यासाठी काय करणं एकंदरीत पैसा अवेलेबल करून देणं सिंपल भाषेमध्ये ठीक आहे बघा दोन लाख रुपयापर्यंत कर्ज कर्ज व सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देणे एकंदरीत म्हणजे कमी पर्सेंटेजवर म्हणजे इंटरेस्ट रेट जो असेल त्याचा तो कमी असेल या प्रकल्पाचा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे आणि दोन हजार तेवीस चोवीसच्या या अर्थसंकल्पात या योजनेची ही घोषणा करण्यात कर आली होती इथं पहिला मुद्दा ही डेट मात्र व्यवस्थित लक्षात घ्या तुम्ही कारण का या योजनेची घोषणा ही आपल्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती त्यामुळे फार महत्वाची आहे ओके हा मिनिमम असेल काही दोन चार टक्के एकंदरीत पैसा उपलब्ध करून देणे हा त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे चला नेक्स्ट विंध्यगिरीचे जलावतरण व आत्मनिर्भर भारतचे प्रतीक असं राष्ट्रवादीचं स्टेटमेंट होतं मी ॲज इट इज कुठनं उचललंय माहिती का पी आय बीवरनं उचललंय ठीक आहे पी आय बी एक ऑफिशियल साईट आहे तिथं डेली काही जरी घडत असेल कारण तुम्ही तिथं जाऊन चेक करत असता म्हणजे चेक करू शकता हो हो विंदेगिरी आता बघा सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला सतरा ऑगस्ट इथं डेटसुद्धा महत्त्वाची आहे हे सुद्धा डेट दे, डेट लक्षात ठेवा बघा हुगळी नदी किनारी गार्डन रिच शिप बिल्डर्स इंजिनियर्स लिमिटेड हे मात्र व्यवस्थित लक्षात घ्या गार्डन रिच शिप बिल्डर्स इंजिनियर्स लिमिटेड केंद्रात भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट सेव्हन्टीन आपल्या सर्वांना माहिती आहे प्रोजेक्ट सेवन्टीन अंतर्गत प्रोजेक्ट सेवन्टीन अल्फा अंतर्गत स्थापना करण्यात आलेली आहे म्हणजे एकंदरीत बिल्ड करण्यात आली आहे बघ आणि ती सहाव्या युद्ध नौकेचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुरुवारी जलावतरण करण्यात आले इथं फार महत्वाचा मुद्दा म्हणजे ही कितवी युद्ध नौका होती तर सहावी किती होती सहावी इथं सुद्धा प्रश्न बनवू शकतो ठीक आहे कोणी केलंय कोणाच्या हस्ते करण्यात आले जलावतरण तर आपल्या देशाचे राष्ट्रपती आता सर्वात महत्वाचा मुद्दा नौकेत जर विचार केला तर याचं वजन आहे बघा सहा हजार सहाशे सत्तर किलोग्रॅम त्यानंतर लांबी आहे एकशे एकोणपन्नास मीटर फूट नाही बरं का मीटर आहे मीटरमध्ये सांगितलंय त्यानंतर उंची आहे बघा सद सदोतीस हो मीटरमध्येच आहे ना ठीक आहे एकशे एकोणपन्नास मीटर आणि उंची आहे सदोतीस मीटर ठीक आहे आणि बघा या टाइपची आहे याची उंची जर विचार केला आपण तर ती आहे सदोतीस मीटर ठीक आहे आणि लांबी लांबी म्हणजे ही मोजता येईल आपल्याला इकडची ती आहे एकशे एकोणपन्नास मीटर आणि टोटल वजन जर बघितलं तर सहा हजार सातशे किलोग्रॅम हे त्याचं वजन आहे सहा हजार सहाशे सत्तर म्हणजे एकंदरीत सातशे लक्षात ठेवा लक्षात ठेवायला ते सोपं जाईल क्लिअर त्यानंतर अजून महत्वाचा पंचवीस टक्के सॉरी पंच्याहत्तर टक्के ऑर्डर या स्वदेशी कंपन्याकडून घेतलेले आहे म्हणजे एकंदरीत जो मटेरियल त्यामध्ये यूज केले गेले हे आपल्या स्वदेशी कंपन्यांचं होतं बऱ्यापैकी म्हणू शकतो आपण पंच्याहत्तर आकडा मोठा आहे आणि कर्नाटकामधील पर्वतरांगेवरून हे नाव ठेवण्यात आले आहे इथे सुद्धा प्रश्न येऊ शकतो जे विंदगिरी हे नाव आहे कर्नाटक मधील हे पर्वत रांग आहे त्यावरून त्याचं नाव ठेवण्यात आलंय चालेल मुद्दा क्लिअर ठीक आहे हा कर्नाटकवरील रांगेवरून त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे इथे सुद्धा प्रश्न बनू शकतो ठीक आहे शक्य तुम्ही पी डी एफ देऊन टाकतो तुम्हाला या लेक्चरची म्हणतोय बाकी टेस्ट पेपर मी एक दोन दिवसात कळवतो तुम्हाला दहा टेस्ट घेणार आहे ऑलरेडी दहा दिले आहे आणि अजून दहा घेणार आहे म्हणजे या वीस टेस्ट तुम्हाला अवेलेबल करून देतो ठीक आहे कळवतो तुम्हाला लवकरच हा व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून ठेवा सर्वांनी तिथं मी कळवेल ठीक आहे काय फरक पडत नाही चला नेक्स्ट आशिया चॅम्पियनशिप ट्रॉफी हा एक फार महत्त्वाचा आणि चर्चेतील मुद्दा आहे बघा भारतने मलेशिया को चार तीन से हा कर इसका मतलब जिता कोण आहे भारत हिंदी मधलं घेतलंय बर का एज इट इज चार तीन हारवलंय आणि रेकॉर्ड चौथी बार जित म्हणजे आपण चौथ्यांदा हे जिंकलंय काय एशिया चॅम्पियनशिप ट्रॉफी हा एक फार महत्त्वाचा आहे आणि कितीनं हरवलंय तर चार तीन हा एक मुद्दा क्लिअर ठेवा इथं प्रश्न बनू शकतो भारताने बघा मलेशियाला हो हरवून चौथ्यांदा जिंकलंय ठीक आहे हरवून आता या अगोदर जर विचार केला आपण तर आपण दोन हजार अकरामध्ये दोन हजार सोळामध्ये दोन हजार अठरामध्ये आता दोन हजार तेवीस मध्ये जिंकलेलो आहे चार इयर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आपण चौथ्यांदा जिंकलोय ना तर पहिल्या वेळेस आपण अकरामध्ये जिंकलो होतो सेकंड टाईम जर विचारला गेलं तर सोळामध्ये आणि थर्ड टाइम दोन हजार मध्ये आणि दोन हजार तेवीसला हा चौथ्यांदा जिंकलो आहे कोणाला हरवून तर मलेशियाला हरवून ठीके मलेशियाला हरवून इथं तुम्हाला ही गोष्ट क्लिअर असणं गरजेचं आहे ठीक आहे हा इमेजवरनं व्यवस्थित लक्षात ठेवत चला एम सी पंत समिती बघा त्या चर्चेतील समिती असतात जे काही जरी मुद्दा असेल ठीक आहे आता समित्या कोण बनवत असते एक तर राज्य सरकार केंद्र सरकार किंवा सर्वोच्च न्यायालय सुद्धा समिती हे बनवत असते कशासाठी काही जरी इश्यू असेल त्याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी काही निकाली काढण्यासाठी ठीक आहे त्यासाठी यात समित्या बनवत असतात बघा तसंच एम सी पंत समिती कशासाठी आहे तर नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकामध्ये बदल करण्यासाठी ठीक आहे पाठ्यपुस्तकामध्ये बदल करण्यासाठी एन सी आर टीने ठीक आहे एन सी आर टीने हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या प्रश्न तुम्हाला इथं सुद्धा बनू शकतो की एम सी पंत समिती कोणी स्थापन केली ऑप्शन देतील तुम्हाला राज्य सरकार केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालय किंवा एन सी आर टी तुम्हाला हे माहित असणं गरजेचं ही एन सी आर स्थापन केलेली आहे ठीक आहे नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग फुल फॉर्म व्यवस्थित लक्षात ठेवायचा प्रश्न येऊ शकतो मुद्दा क्लिअर सेकंड थिंग या समितीमध्ये बघा एकंदरीत एकोणावीस सदस्य असणारे किती एकोणावीस इथं सुद्धा प्रश्न येऊ शकतो बघा तिसरी ते बारावी वर्गासाठी पाठ्यपुस्तक विकसित करणे तसेच सदस्य यामध्ये सुधा मूर्ती असेल शंकर महादेवन असेल विवेक ओब्राय असेल संजीव सन्ना असेल इत्यादी हे किती आहे एकोणावीस सदस्य आहे पण मुख्य कार्य काय याचं तर तिसरी ते बारावीच्या वर्गासाठी पाठ्यपुस्तक विकसित करणे तिसरी ते बारावी हा हे मात्र व्यवस्थित लक्षात घ्या तिसरी ते बारावी क्लिअर कोण कौन, कोणाच्या अध्यक्षतेखाली तर एम सी पंत समिती यामध्ये सदस्य जे आहे मूर्ती असेल शंकर महादेवन असेल ठीक आहे विवेक ओप्रा इत्यादी यामध्ये एक जवळपास एकोणावीस सदस्य आहे आणि राष्ट्रीय मिशन शिक्षण धोरण बघा दोन हजार वीसच्या अनुषंगाने यामध्ये बदल करण्यात येणार आहे म्हणजे सध्या सिलेबसचा ऑब्झर्वेशन करण्यासाठी आणि नवीन सिलेबस बनवण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली ठीक एन सी आर टी जर बघितलं आपण तर एन सी आर टी हे याचं मुख्यालय जे नवी दिल्ली येथे आहे आणि स्थापना ही एकोणविशे एकसष्ट ला झालेली आहे हा एक मुद्दा क्लिअर ठेवा एकोणासशे एकसष्ट मात्र व्यवस्थित लक्षात घ्या आता बघा जी काही गोष्ट चर्चेत येत असते ना त्या सर्व अँगलना आपल्याला विचार करणं गरजेचं आहे स्थापना कधीची आहे मुख्यालय कोठे आहे हे सुद्धा प्रश्न यावरती बनवू शकतात ठीक आहे हा एन टीचा लोगो आहे बघा फुल फॉर्म लक्षात ठेवा हेडक्वार्टर आपल्याला माहित झालं आता कुठे नवी दिल्ली येथे आहे आणि स्थापना ही एकोणावीसशे एकसष्टची आहे क्लिअर चला नेक्स्ट ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार तेवीस जेव्हा आपलं ते रिव्हिजन लेक्चर झालं होतं बघा त्यामध्ये मी इन डिटेल घेतलं तुम्हाला ब्रिक्स विषय पण सध्या आपण थोडंसं इथं ब्रीफमध्ये घेऊ मुद्दा हा सुद्धा बघा ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार तेवीसचा जर विचार केला तर ही आवृत्ती तुम्हाला विचारल्या जाऊ शकते ती होती पंधरावी आवृत्ती ब्रिक्सची हा की ती होती पंधरावी आणि ठिकाण म्हणजे सध्या ही पंधरावी आवृत्ती कुठे पार पडली तर दक्षिण आफ्रिका येते जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका देशाचं नाव लक्षात ठेवत तेव्हा जेव्हा आपलं चंद्रयान थ्री इस्रोकडनं सोडलं जात होतं बघा आपल्या देशाचे पंतप्रधान हे इथं अवेलेबल नव्हते ठीक आहे ते लाईव्ह जोडले गेले होते कुठनं तर दक्षिण आफ्रिकेवरनं तिथं या सबमिटसाठी या परिषदेसाठी ते तिथं गेले होते दक्षिण आफ्रिकेला हे आपण टी व्ही किंवा न्यूज वगैरेमध्ये बघितलं असेल ठीक आहे त्यामुळे ही किती होती तर पंधरावी होती आवृत्ती मात्र व्यवस्थित लक्षात घ्या इथंच तुम्हाला प्रश्न येऊ शकतो बघा ओरिजिनल ब्रिक्स आता बघा दोन हजार चोवीसपासून ब्रिक्समध्ये बऱ्यापैकी चेंजेस होणार आहे त्यांची संख्या म्हणजे देशाची संख्या आता वाढणार आहे अगोदर कोण कोण होते बघा ब्राझील असेल रशिया असेल म्हणजे होता ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका या देश हे देश अगोदर यामध्ये दे होते आणि प्रपोजल न्यू मेंबर म्हणजे ज्या नवीन सदस्य देशांनी प्रपोजल टाकले त्यांचा जर विचार केला तर अर्जेंटिना असेल इजिप्त असेल इथोपिया इराण सौदी अरेबिया यू एई ठीक आहे सऊदी अरेबिया यू एई हे देश यामध्ये सामील होणार आहे म्हणजे एकंदरीत आता टोटल संख्या किती होणार आहे अकरा फॅक्ट डाटा लक्षात ठेवत चला आता ब्रिक्सची संख्या ही किती होणार आहे अकरा क्लिअर हे नवीन देश यामध्ये ॲड होणार आहे आता थोडंसं आपण ऑथेंटिक डाटा बघू आता बघा हा जो मॅप दिला आहे तुम्हाला मॅपमध्ये हे जे रेड कलरमध्ये दिसत आहे हे सर्व हे ऑलरेडी मेंबर आहे ब्रिक्सचे यामध्ये जर बघा चायना असेल इंडिया असेल रशिया असेल ठीक आहे साऊथ आफ्रिका असेल आणि ब्राझील हे ऑलरेडी मेंबर आहे ब्रिक्सचे ठीक आहे आणि जे आपल्याला ग्रीनमध्ये दिसत आहे जे न्यू मेंबर आहे ज्यांनी प्रपोजल आहे कशासाठी ब्रिक्समध्ये एंट्री होण्यासाठी आता बघा जानेवारी दोन हजार चोवीसपासून ब्रिक्सची सदस्य संख्या चेंज होणार आहे ती किती थी होणार आहे आता टोटल टोटल जर आकडा विचारला गेलं तर लक्षात ठेवत चला ती होणार थी आहे किती अकरा ठीक आहे जसं हे रेड कलरमधील मेंबर आहेत ते ऑलरेडी ब्रिक्सचे आहेत पण जे ग्रीनमध्ये आहे तुम्हाला ग्रीनमध्ये बघा इराण असेल यु असेल ठीक आहे इथोपिया असेल सौदी अरेबिया असेल इजिप्त असेल आणि यानंतर अर्जेंटिना एक लक्षात ठेवत चला हे देश यामध्ये आता सामील होणार आहे म्हणजे आता टोटल तुम्हाला अकरा हा आकडा लक्षात ठेवणं गरजेचं आहे दोन हजार चोवीसपासनं ठीक आहे ब्रिक्स या देशामध्ये आता आपण थोडंसं जी डी पी जर विचार केला ना हा फार महत्वाचा भाग आहे बरं का यामध्ये जी डी म्हणजे एकंदरीत पूर्ण जगाचा जर विचार केला तर एकोणतीस टक्के जी डी वाटा राहील या ब्रिक्स देशाचा ठीक आहे कधी पण दोन हजार चोवीसपासनं जेव्हा टोटल कंट्री हे अकरा होतील तेव्हापासून आणि तसंच पॉप्युलेशनचा जर विचार केला ती असेल शेहेचाळीस पर्सेंट ठीक आहे जवळपास शेहेचाळीस टक्के हा आकडा कमी नाही म्हणजे पन्नास टक्क्याच्या आसपास गेलो आपण ठीक आहे शेहेचाळीस टक्के त्यानंतर ऑइल प्रोडक्शनचा जर विचार केला तुम्ही म्हणता सर आता ऑइल प्रोडक्शन कसं काय मी तुम्हाला जे अगोदर देश सांगितले त्यामध्ये दे सौदी अरेबिया होता इराण होता इजिप्त होता हे जे देश आहे हे महत्त्वाचे हे काय करतात ऑइल प्रोडक्शन करत असतात ठीक आहे यांचा जर विचार केला जवळपास जगाच्या त्रेचाळीस टक्के ऑइल प्रोडक्शन यामधनं होणार आहे किती त्रेचाळीस टक्के क्लिअर सेम थिंग आपण जरा एक्सपोर्ट ऑफ गुड्स म्हणजे एकंदरीत ट्रेडचा जर विचार केला व्यापाराचा जर विचार केला तर ते असेल पंचवीस टक्के हा एक मुद्दा क्लिअर ठेवा आणि देशांची नावं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ब्रिक्स ब्रिक्सविषयी आणि सर्वात महत्वाचं सध्याला दोन हजार तेवीसची जी किती होती परिषद पंधरावी हा एक आकडा व्यवस्थित लक्षात घ्या सहसा प्रश्न इथं तुम्हाला जोड्याला वगैरे विचारला जाऊ शकते ठीक आहे आणि ती गुटी पार, पार पडली तर दक्षिण आफ्रिका येते चला क्लिअर इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं असेल प्रश्न कसा यायला तर चुकायला नको चला सेकंड आपण बघू नेक्स्ट आहे बघा हेरान मार्क टू आता हे काय भारतीय हवाई दलाने देशाच्या उत्तर सीमेवर कोणत्या सीमेवर उत्तर सीमेवर हेरॉन मार्क टू हे काय एक ड्रोन तिथं हे केलंय अवेलेबल करून दिले ठीक आहे आता बघा सीमेवरील देखरेख ठेवण्यासाठी ठीक आहे तसेच हवाई कारवाई करण्यासाठी दोनशे क्षमता असलेले म्हणजे एकंदरीत दोनशे क्षमता असलेले ड्रोन तिथे ठेवल्या गेलेले आहे ठीक आहे आणि इस्रायल बनावटीचे आहे इथं तुम्हाला प्रश्न बनू शकतो हे आपल्या स्वदेशी बनावटीचे नाही आहे तर इस्रायल बनावटीचे आहे याचं वैशिष्ट्य बघा हे ड्रोन जवळपास छत्तीस घंटो तक उडान भरणे सक्षम आहे मतलब याचा अर्थ काय हे जे ड्रोन आहे छत्तीस तासापर्यंत हे आकाशामध्ये राहू शकतात म्हणजे उडान घेऊ शकतात सेकंड थिंग हे हवासे जमीन पर याचा अर्थ म्हणजे ते वरतून म्हणजे आकाशातून जमिनीवर हे सुद्धा वार करू शकतात हा एक मुद्दा लक्षात घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक मिनिट ठीक आहे हा पॉइंट थंड गर्मी और बरसात हे से उडान भर सकताय म्हणजे मौसम कोणतंही जरी असेल तर त्यामध्ये ते सक्षम आहे कशासाठी उडण्यासाठी ठीक आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे इथं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो बघा हेरॉन मार्क टू कशा संदर्भात आहे काय आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ठीक आहे आणि कोणत्या सीमेवर तर उत्तर सीमेवर हे जे पी डी एफ मी तुम्हाला देणार आहे इन डिटेलमध्ये तुम्ही ते तिथं बघू शकता चला नेक्स्ट आहे बघा कॉफी परिषद दोन हजार तेवीस हा फार चर्चेतील मुद्दा होता कॉफी परिषदेचा आपल्या सर्वांना माहिती आहे बघा याचं जे आयोजन करते आंतरराष्ट्रीय कॉफी संघटना आणि भारतीय वाणिज्य मंत्रालय जी आंतरराष्ट्रीय कॉफी संघटना याचं प्रत्येक वर्षी हे आयोजन करत असते आणि आपलं जे भारतीय वाणिज्य मंत्रालय या दोघांनी मिळून सध्याला दोन हजार तेवीस याचं आयोजन केलं होतं बघा याचं ठिकाण होतं बंगळुरू कर्नाटक येथे आणि प्रथमच भारतात आयोजित करण्यात आली त्यासाठी हे आपल्याला महत्वाचं आहे हा फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे कारण पहिल्यांदा हे आपल्याकडे कर आयोजित करण्यात आले राज्याचं नाव मात्र व्यवस्थित लक्षात ठेवत चला कर्नाटक कर्नाटक येथे आयोजित करण्यात आले आणि कालावधी होता पंचवीस ते अठ्ठावीस पंच सप्टेंबर पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ठीक आहे पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर आज आय थिंक एक ऑक्टोंबर असेल तुमच्यापर्यंत जर व्हिडिओ पोहोचला असेल तर आज एक एक ऑक्टोंबर असेल ही कॉपी परिषदेची डेट व्यवस्थित लक्षात ठेवा आणि क्रमांक जर विचारला गेला तर ही पाचवी परिषद होती किती होती पाचवी परिषद ठीक आहे त्यानंतर शुभंकर फार महत्त्वाचे असतात बघा कॉफी स्वामी हे नाव व्यवस्थित लक्षात घ्या कॉफी स्वामी हे जो शुभंकर होतं हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे कारण या अगोदर जर बघितलं आपण परिषदेचे शुभंकर हे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात ठीक आहे कॉफी स्वामी आणि मध्यवर्ती संकल्पना होती वर्तुळाकार अर्थव्यवस्था आणि उत्पादन शेतीद्वारे शाश्वत ठीक आहे एकंदरीत हे कॉफी परिषद दोन हजार तेवीस कर्नाटक ले। या राज्यामध्ये पार पडले पहिल्यांदा भारतामध्ये पार पडतंय त्यामुळे महत्वाचं आहे एवढे सर्व मुद्दे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे जर प्रश्न कसाही आला तर चुकायला नको ओके चला नेक्स्ट जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस बघा याचं तुम्हाला सिरीज विचारलं जाऊ शकते की कि ही कितव्या क्रमांकाची आहे ही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर ही एकतीसाव्या क्रमांकाची आहे यामध्ये याचं ठिकाण होतं बघा चीन चीन या देशामध्ये पार पडले कालावधी होता अठ्ठावीस जुलैचे ऑगस्टमध्ये जवळपास सात ते आठ ऑगस्टपर्यंत क्लिअर आणि या विद्यापीठाअंतर्गत शिकणाऱ्या सतरा ते पंचवीस एज ग्रुप फार महत्वाचा आहे सतरा ते पंचवीस या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असते सतरा ते पंचवीस ठीक आहे आणि एकशे वीस देशांतर्गत जवळपास नऊ हजार पाचशे विद्यार्थी या क्रीडा स्पर्धेसाठी आलेले होते नऊ हजार पाचशे फॅक्ट डाटा तुम्हाला वारंवार सांगतोय प्रश्न बनला किंवा कसाही प्रश्न आला तो देशा तर चुकायला नको कोणत्या देशामध्ये पार पडली तर चायना येथे कधी सुरुवात कधी झाली अठ्ठावीस जुलैला कितवी होती एकतीसावी टोटल एकशे वीस देशांतर्गत ही पार पडली आणि नऊ हजार पाचशे खेळाडू तिथे काय आयोजनासाठी आले होते म्हणजे खेळण्यासाठी आले होते आणि एज ग्रुप फार महत्त्वाचा आहे सतरा ते पंचवीस ठीक आहे सतरा ते पंचवीस आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे दोन हजार पंचवीसला ही स्पर्धा जर्मनी येथे होणार आहे ठीक आहे ही नेक्स्ट असेल कुठे होणार आहे जर्मनी येथे आणि ती असेल बत्तीसावी आत्ताची एकतीसावी नेक्स्ट ही बत्तीसावी असेल जर्मनी या देशामध्ये दे। दोन्ही मुद्दे व्यवस्थित लक्षात घ्यावा चला नेक्स्ट आता थोडंसं आपण भारताचा विचार केला तर भारताने या स्पर्धेमध्ये बघा स्व पदके जिंकली आणि सातवे स्थान मिळवलेले आहे दोन्ही आकडे महत्वाचे आणि सात सोळा आणि सात ठीक आहे सोळा पदके जिंकली आणि सातवे स्थान मिळवले इथं तुम्हाला डायरेक्ट प्रश्न बनू शकतो कि ज्या खेलो विद्यापीठ स्पर्धा आहे ते कुठे पार पडले हे आपल्याला माहित असे चायना येते पण त्यामध्ये भारताचं स्थान किती होतं तर सातवं भारताने एकूण पदके किती जिंकली तर सोळा पदके जिंकली क्लिअर आणि आपण पहिले तीन देश आपल्याला माहिती माहीत असणं गरजेचं मिनिमम फर्स्ट चायना आहे बघा चीन सेकंड जापान आणि थर्ड असेल तुमचं दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया पहिले तीन देशाची नाव व्यवस्थित लक्षात घ्या चीन जपान दक्षिण कोरिया क्लिअर आणि यानंतर हे जे आहे इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्पोर्ट फेडरेशन या अंतर्गत ही स्पर्धा भरवली जाते याची स्थापना जर बघितली आपण बघा एकोणावीसशे एकोणपन्नासला झालेली झालेली एकोणावीसशे एकोणपन्नासला मुख्यालय स्वित्झर्लँड येथे आहे त्यानंतर या याचे युनिटचे म्हणजे जवळपास एकशे सत्तर देशे सदस्य आहे जर इन केस फॅक्ट प्रश्न विचारला गेला तुम्हाला पहले तर तुम्हाला इथे प्रश्न येऊ शकतो ठीक आहे पहिले तीन देशाचे नाव व्यवस्थित लक्षात घ्या त्यानंतर भारताचा क्रमांक कितवा आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे क्लिअर सातवं स्थान आहे एकंदरीत सोळा पदकं आपण जिंकलेली आहे चला आज आपण इथे थांबू आपण ऑगस्ट महिन्यातील ह्या ज्या महत्वाच्या घडामोडी होत्या पूर्ण सांगता येणार नाही कारण का पूर्ण जर विचार केला तर फार फापट बसर असतो महत्वाच्या महत्त्वाच्या ज्या घडामोडी होत्या त्या आपण व्यवस्थितरित्या पूर्ण केल्या अजून एक दोन चार दिवसामध्ये सप्टेंबर महिन्याच्या तुम्हाला महत्त्वाच्या घडामोडी मी देणार आहे येणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुमची जेड पी असेल नगर परिषद असेल ग्रुप सीची ही मेन्स असेल यासाठी हे महत्वाचे असेल आपण जरा आय बी पी एसचा जर विचार केला तर मागचे काही पशुसंवर्धनचे पेपर असेल किंवा कृषी विभागाचा क्लर्कचा पेपर असेल बघा यामध्ये पहिले दोन ते तीन महिन्याचं रिसेंटमधलं तुम्हाला विचारलं जाते त्याच दृष्टिकोनातून आपण घेणार आहे तसं आपण आज ऑगस्ट कंप्लीट केलं आहे सेम आपण सप्टेंबर सुद्धा कंप्लीट करणार आहे ठीक आहे अजून कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला या नंबरला मेसेज करू शकता बघा ठीक आहे ओनली मॅसेज करायचं आहे ठीक आहे थँक्यू ऑल ऑफ यू आज आपण थांबू येते एक दोनशे चार दिवसामध्ये मी तुम्हाला सप्टेंबर या पूर्ण मंथचा व्हिडिओ देणार आहे थँक्यू